नमस्कार, मी अजित चव्हाण. ऑडिट मतदारसंघाचं आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण एका अशा मतदारसंघाचं ऑडिट करणार आहोत ज्या मतदारसंघाला विद्वान संसद पटूंचा वारसा आहे. आपल्या अभ्यासपूर्ण कारकिर्दीनं संसद गाजवणाऱ्या बॅरिस्टर नाथ पै आणि मधु दंडवत यांचं नाव घेतलं तर आजही इथल्या मतदारांचा ऊर अभिमानानं भरून येतो. पण काळ बदलला, काळाबरोबर हा मतदारसंघही बदलला. सुसंस्कृत राजकारणाची जागा राडा संस्कृतीनं घेतली आहे. पाहुयात या मतदारसंघाचा झालेला हा कायापालट. परशुरामाची भूमी म्हणून ओळखला जाणारा कोकणचा हा परिसर, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. हापूस आंबा, काजू, कोकम, नारळी पोफळीच्या बागा आणि लांबच लांब समुद्र किनारा असं निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेला हा भाग. कोकणची माणसं साधी भोळी असं इथल्या लोकांचं वर्णन केलं गेलं. पण गेल्या काही दशकांपासून राजकीय राड्यांमुळे पुरता बदनाम झालाय हा परिसर. दैव देतं आणि कर्म नेतं अशी काहीशी अवस्था या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची झाली आहे. मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी राजापूर नावानं ओळखला जाणारा हा मतदारसंघ बहुतेक वेळा निवडणुकीचा पहिला निकाल लागायचा तो राजापूरचाच. नेहमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हा मतदारसंघ उभा राहिलाय. तब्बल 3 दशकाहून अधिक काळ समाजवाद्यांचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून नावारूपाला आलेला हा मतदारसंघ म्हणजे नाथ पै, मधु दंडवते यांच्यासारख्या बुद्धिवान संसदपटूंची कर्मभूमी. पण 1990च्या दशकात ही ओळख बदलली आणि समाजवादी विचारांची जागा शिवसेनेच्या भगव्यानं घेतली. शिवसेनेचा जो एक लोंढा आला पूर्णपणे या कोकणामध्ये, तर त्या दृष्टीने मुंबईतून कॅन्डिडेट आयात करायची ही शिवसेनेची पद्धत सुरू केली. आणि मुंबईतले नगरसेवक असतील, मुंबईतले बेस्टचे चेअरमन असतील, असे अनेक ठिकाणी कोकणामध्ये उमेदवार त्यांनी दिले आणि त्यातूनच एक शिवसेनेचं जाळं या कोकणात उभं राहिलं. दोन हजार 2005 मध्ये नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पुनर्रचनेनंतर विस्तारलेला हा मतदारसंघही काँग्रेसकडे गेला. कधी काळी हा मतदारसंघ नाथ पै आणि मधु दंडवते यांच्यासारख्या उत्तुंग संसदपटूंचा सार्थ अभिमान बाळगायचा. पण हा झाला इतिहास. नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातल्या राजकीय धुमशानामुळं या मतदारसंघात नवी राडा संस्कृती रुजली आहे. सगळे प्रश्न रस्त्यावर सोडवायचे ह्याच एका उद्देशाने ती परंपरा आता कुठेतरी बाजूला पडली आणि ह्या वेगळ्या एका दिशेने राजकारण मला वाटतं गती घेत आहे. 1952च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत इथून काँग्रेसचे मोरेश्वर जोशी विजय झाले होते. त्यानंतर 1957, 62 आणि 67 अशा सलग 3 निवडणुकांमध्ये बॅरिस्टर नाथ पै निवडून आले. नाथ पै यांच्या अकाली निधनानंतर प्राध्यापक मधु दंडवते त्यांचे वारसदार ठरले आणि 1971, 77, 1980, 84 आणि 89 अशा सलग 5 निवडणुकांमध्ये समाजवादी मधु दंडवते यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टी, भारतीय लोकदल आणि जनता पार्टीच्या तिकिटावर विजय मिळवले. त्यानंतर मात्र या मतदारसंघात शिवसेनेचा जोर वाढला आणि 1991 मध्ये जनता दल, काँग्रेस आणि शिवसेना अशा तिरंगी लढतीत काँग्रेसचे सुधीर सावंत या मतदारसंघातून निवडून आले. मधु दंडवते यांच्या पराभवाबरोबरच समाजवादी पक्षाचं इथलं अस्तित्वही संपलं. 3 दशकांनंतर काँग्रेसकडे गेलेला हा मतदारसंघ पुढं शिवसेनेनं बळकावला आणि 1996, 1998, 1999 आणि 2004 असं सलग 4 वेळा शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. पुढे नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेबरोबर इथली राजकीय समीकरणही बदलली. 2009 मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या नावानं विस्तारलेल्या या मतदारसंघात राणे आणि शिवसेनेत घमासान संघर्ष झाला. नारायण राणेंचे पुत्र डॉक्टर निलेश राणेंच्या रूपानं पुन्हा काँग्रेसनं या मतदारसंघावर नाव कोरलं. या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 2009च्या मे मध्ये झाली, त्यावेळेला लढत झाली. पण ही लढत अपेक्षेपेक्षा खूपच चुरशीची झाली. त्यामध्ये प्रभूंनी केवळ 47,000 मतांनी पराभव पत्करला. या लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर आघाडी आणि युती यांच्याकडे प्रत्येकी 3-3 आमदार आहेत.
चिपळूणमध्ये सदानंद चव्हाण आणि राजापूरमध्ये राजन साळवी हे शिवसेनेचे आमदार आहेत. राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली देवगड मतदारसंघात गेल्यावेळी भाजपच्या प्रमोद जठारांनी कमळ फुलवलं. तर रत्नागिरीमध्ये राज्यमंत्री उदय सामंत आणि सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर हे राष्ट्रवादीचे शिलेदार आहेत. उद्योगमंत्री नारायण राणे ज्याचं प्रतिनिधित्व करतात तो मालवण कुडाळ हा एकमेव मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. बॅरिस्टर नाथ पै ते डॉक्टर निलेश राणे असा प्रवास करणारा हा मतदारसंघ कधी लाटेविरोधात उभा राहिला कधी लाटांवर स्वार झाला. या मतदारसंघानं अनेक संघर्षही पाहिले. सध्या या निसर्गरम्य भूमीवर सामाजिक आर्थिक प्रश्नांबरोबरच राजकीय संघर्षही जोरात सुरू आहे. विकास गावकर आणि संदेश सावंत सह दिनेश दुखंडे, झी मीडिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. विद्वान आणि अभ्यासू लोकप्रतिनिधींचा हा मतदारसंघ. पूर्वी नाथ पै किंवा मधुदंडवते इथून उभे राहिले की त्यांचा विजय हा केवळ औपचारिकताच असायचा. 1996 पासून सुरेश प्रभू असोत की निलेश राणे यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते अर्थातच नारायण राणे. मतदारसंघामधल्या राणे फॅक्टरवरती एक नजर टाकूयात. सगळ्याच गोष्टीचा विरोध म्हणजे आमचं आडनाव राणे त्यामुळे, आमचं आडनाव राणे त्यामुळे, आमचं आडनाव राणे त्यामुळे. हे आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर निलेश नारायण राणे. 32 वर्षीय डॉक्टर निलेश यांचा जन्म 17 मार्च 1981. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या पुण्याईवर निलेश राणे रत्नागिरी सिंधुदुर्गात इतक्या कमी वयात खासदारकी त्यांना मिळाली. इतिहास पाहिला तर या मतदारसंघानं 2 अपवाद सोडले तर विरोधी पक्षालाच कौल दिला होता. निलेश राणे यांच्या रूपानं तब्बल 2 दशकांनंतर पुन्हा काँग्रेसला विजय मिळवून दिला गेला. निलेश राणे यांनी 3,53,915 मतं घेत 3,07,165 मतं घेणाऱ्या सेनेच्या माजी मंत्री सुरेश प्रभू यांचा 46,750 मतांनी पराभव केला. आक्रमक राजकारण करत राणेंनी अजूनपर्यंत तरी या मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम राखलंय. या मतदारसंघात आपल्या एवढी कामं कोणीच केली नसल्याचा दावा राणे करतायत. चौपदरीकरणासाठी मी आणले 274 कोटी माझ्या नावाने, रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टरने दिले, त्यांच्या लेटरवर माझ्या नावाने पाठवले. ते कोणामुळे आले? किल्ल्याला पैसे आले तर कोणामुळे आले? आता केंद्रामध्ये आता हे सगळं मालवण वेंगुर्ला ह्याचं नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्ये जे काही जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटीचं जे जो कार्यक्रम चालू तो कोणामुळे सुरू आहे? निलेश राणे समोरासमोर बसून तुम्हाला सांगू शकतो की हे मी केलं, ठीक आहे की नाही. रेल्वेला न्याय मिळत नव्हता, कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना शिव्या घालण्याचं काम आम्ही केलं. सत्तेमध्ये राहून आंदोलन करायचं काम आम्ही केलं. अर्थात राणेंना कार्यसम्राट मानायला विरोधक तयार नाहीत, उलट त्यांची आश्वासनं कशी पोकळेत याची जंत्री ते देतात. त्यानं सामाजिक कार्याचा जो ध्यास असला पाहिजे, जी आस असली पाहिजे, ती त्यांच्या पिंडामध्येच नसल्यामुळे त्यांच्याकडून ती अपेक्षा होऊ शकतच नाही. केवळ वडिलांच्या पुण्याईने किंवा म्हणा त्यांचा आधार घ्यायचा आणि खुर्चीवर बसायचं आणि खुर्ची उभवायची हे एकमेव काम मागच्या 5 वर्षामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी केलेलं आहे. राजकीय बलाबल पाहिलं तर नारायण राणेंची बहुतांश सिंधुदुर्ग जिल्ह्यावर मजबूत पकड आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्या अर्थानं दोन्ही बाजूला राजकीय ताकद समसमान आहे. पण सामदाम दंडभेद या राणे स्टाईलनं इथली निवडणूक होते आणि त्यात आजवर राणेंनीच बाजी मारली आहे. आता राणेंसमोर उमेदवार कोण असेल यावर इथल्या निवडणुकीची चुरस ठरेल. अर्थात कोकणच्या लाल मातीतला राजकीय संघर्ष येत्या निवडणुकीतही लक्षवेधी ठरेल एवढं नक्की. संदेश सावंत, विकास गावकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या काय समस्या आहेत एक नजर टाकूयात. निसर्गाचं वरदान लाभलेला हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ राजकारणामुळे पार मागे फेकला गेलाय. सुंदर समुद्र किनारे, सागरी किल्ले, मुबलक निसर्ग संपत्ती हे सगळं असूनही हा मतदारसंघ विकासापासून वंचित आहे. खासदाराने आज 4.5 वर्षात येऊन जिल्ह्यासाठी काय केलंय हे आजपर्यंत आम्हाला कुठे दिसलंच नाहीये. तुडुंब नद्या भरलेल्या असताना सुद्धा पाण्याचा तुटवडा का होतो हे समजत नाही. आज अजून अनेक पूल आहेत, कोस्टल हायवे आहे, सागरी महामार्ग हा प्रश्न अजून प्रलंबित आहेत. हा मार्ग गेल्या अनेक वर्षापासून तसाच सुरू आहे. त्याचप्रमाणे ह्या भागातील मोठमोठे पूल अजून शिल्लक आहेत. विकासात्मक
ज्या लोकसभेच्या खासदाराकडून ज्या अपेक्षा असतात ते अजून मोठ्या प्रमाणात पूर्ण होणं अपेक्षित आहे. रस्त्याचं चौपदरीकरण असो किंवा कोकणासाठी नवीन रेल्वेगाडी, याबाबत खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी आपलं आश्वासन पाळलं नसल्यानं मतदार कमालीचे नाराज आहेत. या मतदारसंघासाठी या खासदारांकडनं विधायक प्रयत्न होतील आणि त्यातून काहीतरी भरीव काम इथे केलं जाईल. पण गेली साडेचार वर्ष जी पुढची पानं जी आहेत आधीची झालेली तीच पानं पुन्हा पुन्हा नव्याने उलटली जात आहेत. चिरे वाळू यांच्या उत्खननासंदर्भातला जो प्रश्न आहे त्यामुळं या जिल्ह्यातील रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रभावशीलरित्या सिद्ध केलेला असला तरी सुद्धा त्या प्रश्नांना योग्य प्रकारे त्या प्रश्नाची तड लागलेली नाही. कोकणातल्या जमिनींना सोन्याचा भाव आलाय. मायनिंग विरोधात लोकांमध्ये संताप आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि सी वर्ल्ड प्रकल्पावरून रणकंदन सुरू आहे. फळ प्रक्रिया उद्योगांबाबत नेते उदास आहेत. जिल्ह्यात साखर कारखान्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे आणि आमदार विजय सावंत या काँग्रेसच्याच दोन नेत्यात संघर्ष सुरू आहे. मच्छीमारांसाठी पर्सेसिनेटचं मोठं संकट उभं ठाकलं आहे. पर्सेसिनेटमुळे छोटे मच्छीमार अक्षरशः भरडले जात आहेत. त्यांच्या घराण्याकडे वारंवार लक्ष वेधूनही खासदार राणेंचं त्यांच्याकडे दुर्लक्ष झालंय. मच्छीमार हा जो पारंपरिक मच्छीमार आज पूर्णपणे नाडला जातोय, या पारंपरिक मच्छीमारांना टिकवून कोकणच्या किनारपट्टीचं रक्षण करणाऱ्या मच्छीमाराला टिकवून विकास कसा करता येईल हे पाहिलं गेलं पाहिजे. अनधिकृत पर्सेसन मासेमारीचा विषय मोठ्या प्रमाणात इथं गाजतोय आमच्या मतदारसंघामध्ये. त्यामध्ये पण खासदारांनी ठोस प्रकारची भूमिका घ्यावी असं आमच्या श्रमिक मच्छीमार संघटना आणि श्रमजीवी आपण संघाचं मत आहे. गेल्या काही वर्षात मच्छीमारांचे इथे मोठ्या प्रमाणात प्रश्न भेडसावत आहेत. विशेषतः पर्सेसिनेटचा प्रश्न डोके वर काढू पाहतोय आणि या पर्सेसिनेटने काँग्रेसला नगरपालिकांच्या निवडणुकीत मोठा फटका दिलेला आहे. त्यामुळे पर्सेसिनेट आणि छोटे मच्छीमार यांच्यातील हा वाद आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीतही डोके वर काढण्याची शक्यता आहे. पूर्वी निवडणुका आल्या की कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचं आश्वासन हमखास दिलं जायचं, पण आता कॅलिफोर्निया नको कोकणचा कोकणच राहू द्या अशी स्थानिक लोकांची भावना होऊ लागली आहे. राणे शिवसेना संघर्ष आणि टोकाचं राजकारण यामुळे कोकणचा विकास रखडलाय. या वादामुळे इथं प्रस्तावित असलेल्या प्रत्येक मोठा प्रकल्प आणि योजनेलाही फटका बसतोय. परिणामी कोकणचा विकासही खुंटलाय. प्रकल्प जाहीर करायचे, प्रकल्प जाहीर केल्यानंतर भूमी संपादन करायची आणि संपादित केलेल्या जागेवर मग काही वर्षांनी संपादित केलेली जागा मग रिलीज करून टाकायची आणि प्रकल्प करायचे नाहीत. मग रिलीज ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला असं माहिती पडतं की रिलीज किंवा संपादित केलेल्या जागेपैकी बहुतांशी जमीन ह्यांच्या हस्तकांनी अगोदरच विकत घेतलेली आहे. मग ती कुडाळची MIDC असो, चिपीच्या विमानतळाची असो, दोन्हीकडच्या जागेवर यांचा फक्त जमीन खाओ, जमीन बळकाव म्हणजे काँग्रेसचे तिथले पालकमंत्री नारायण राणे आणि तिथले खासदार महोदय असं सध्याचं समीकरण आहे. नुसती टीका करायची, करायचं काय नाही. आता मी कोणाचं नाव घेऊ, आता नाव घेण्यासारखी लोक नाही हो की कोकणामध्ये यांनी काय हात लावला असेल. 5 वर्षामध्ये मी सांगू शकतो ना मी काय केलं. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि सी वर्ल्ड प्रकल्पावरून कोकणात रणकंदन सुरू आहे. केंद्रात आणि राज्यातही काँग्रेस सरकार शिवाय रत्नागिरी सिंधुदुर्गातही राणेंचं वर्चस्व असतानाही हा मतदारसंघ विकासापासून दूर का या प्रश्नाचं उत्तर राणेंना आगामी निवडणुकांमध्ये द्यावंच लागणार आहे. दिनेश लोखंडेसह संदेश सावंत आणि विकास गावकर, झी मीडिया, रत्नागिरी सिंधुदुर्ग. आणि आता आपण पाहूयात खासदार निलेश राणे यांचं रिपोर्ट कार्ड. त्यांनी दिलेली कोणती आश्वासनं पूर्ण केली आहेत, अर्थात निलेश राणे कुठं पास झालेत आणि कुठे फेल झालेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. सी वर्ल्ड प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे, मुंबई गोवा चौपदरीकरणाला मंजुरी मिळाली आहे, विमानतळाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावलाय, दोडा मार्ग, आडाळी MIDC प्रकल्प आणि ओरोस इथे हॉस्पिटलसाठी प्रयत्न त्यांनी केले, तिथे पास झालेत राणे. पण गौण खनिज प्रश्न प्रलंबित आहे, मच्छीमारी पर्सेसिनेटचा मुद्दा तर मोठा गाजतोय, कोकणासाठी रेल्वेगाड्यांची अजून गरज आहे, फळ प्रक्रिया उद्योग अजिबात आलेले नाही आहेत, धरण सिंचनासाठी निधीची आणखी गरज आहे, त्यात नापास झाले आहेत खासदार डॉक्टर निलेश राणे. आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागणार आहे. डॉक्टर निलेश राणे यांचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी मोर्चबांधणी सुरू केली आहे.
पाहुयात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची सद्यस्थिती कशी आहे. आमच्या मालवणी भाषेतच बोलायचं झालं तर आईजीच्या जोर बायजी उदार आणि सासूच्या जोर जावई सुभेदार, तसं वडिलांच्या पुण्यावर हे महाशय निवडून आले. परंतु मतदारसंघाचा विकास म्हणजे काय, मतदारसंघाचा विकास कशाशी खातात याचा कोणताही थांगपत्ता या डॉक्टर निलेश राणेंना नाही. एक उमेदवार सांगा की ज्यांनी 4 वर्ष जेवढी मी मेहनत केली किंवा माझ्यापेक्षा जास्त त्या उमेदवारीने केली असेल. विनायक राऊत आमदार झाल्यानंतर तिकडे गेला, अगोदर त्याला कोकण दिसला नाही. आमदारकी उपरकरची काढून ह्याला जेव्हा मिळाली विनायक राऊताला, तेव्हा जाऊन तिकडे कोकणामध्ये बसला तो. 3 वर्ष 4 वर्ष कुठे होती लोक. पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचं वर्चस्व आहे ना मजबूत आहे, म्हणूनच डॉक्टर निलेश राणेंना ही निवडणूक सहज सोपी नाही. मतदारसंघातले कोणतेही निर्णय घेताना सहमतीपेक्षा आक्रमकपणे निर्णय घेतल्यानं ते लादण्यात आल्याची भावना होते, त्यामुळं त्याचा फटकाही राणेंना बसू शकतो. आता तिथं निर्माण होत असलेला सी वर्ल्ड प्रकल्प, चिपीचा विमानतळ, यासाठी केलेलं अतिरिक्त भूसंपादन, हे प्रश्न नक्की या वेळेला निवडणुकीमध्ये गाजणार आहेत. जैतापूरच्या प्रकल्पाच्या संदर्भातील विरोधाची लाट जरी कमी झाली असली तरी सुद्धा तो मुद्दाही या निवडणुकीमध्ये निश्चित राहणार. शिवसेनेकडून विनायक राऊत आणि सुरेश प्रभू यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी निवडणुकीच्या वेळी तुल्यबळ उमेदवार आयात केला जाण्याची शक्यता आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाशी असलेलं वैरही राणेंच्या अडचणीचं ठरू शकतं. एकूणच काय, आगामी निवडणुकीत राणेंची प्रतिष्ठा पणाला लागणार यात शंकाच नाही. झी मीडियासाठी दिनेश दुखंडे, विकास गावकरसह संदेश सावंत, रत्नागिरी सिंधुदुर्ग. झी 24 तास, एक पाऊल पुढे.